नमस्कार सर्वांना कसे आज सर्व मजेत असाल चला आता आज आपण काही मिक्सवाले गणिताचे क्वेश्चन बघूयात ठीक आहे ना तर मिक्सवाले क्वेश्चनपासून स्टार्ट करण्याआधी पहिला क्वेश्चन बघा काय दिलं आहे एक्स वन बाय एक्स बरोबर तीन असेल एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअर बरोबर काय असणार तर यामध्ये तुम्ही नेहमी काय करणार शॉर्टकट बघा कर पहिले नंतर मेथडनी लिहून दाखवतो कसं शॉर्टनी गेलं असतं तर कसं सोडवलं असला तर डायरेक्ट जो नंबर असेल इकडे त्याचा वर्ग करा तीनचा वर्ग किती नऊ आणि मायनस दोन करणार नऊ मायनस दोन किती रे सात नऊ मायनस दोन किती रे सात म्हणजे ऑप्शन नंबर किती चार पण असं करायचं का याच्यामागं काय लॉजिक आहे कसं कसं आलं ते तर एक्स प्लस वन बाय एक्सचा स्क्वेअर बरोबर तीनचा स्क्वेअर तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ए प्लस बी स्क्वेअर बरोबर काय असतं आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक आहे एक्स स्क्वेअर बनणार हे एचा स्क्वेअर प्लस टू एक्स ए इंटू बी काय वन बाय एक्स नंतर बी स्क्वेअर म्हणजे वन बाय एक्सचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर वनच एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर तीनचा स्क्वेअर किती येणार नऊ हे एक्स हे एक्स काय होणार कॅन्सल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअर इकडं दोन प्लस आहे तिकडे गेलं काय होणार मायनस नऊ मायनस दोन किती येणार सात आलं लक्षात ही झाली मेथड ही अशी प्रोसेस असते ती तुम्ही डायरेक्ट ह्या नंबरला जो काय असणार त्याचा स्क्वेअर करणार आणि स्क्वेअरमधून किती वजा करणार दोन दोन काबर वजा करायचे तर असे इकडचे दोन प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार चलो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ द्या पुढच्या क्वेश्चनवरती बघा घातांगाचा क्वेश्चन आहे इंडायसिसवाला क्वेश्चन आहे पहिले तर सगळ्यांचा बेस समान पाहिजे कारण की एक्सची पॉवर काढायची तुम्हाला बघा दोनचा पॉवर एक्स दोनचा पॉवर एक्स प्लस प्लस नाही गुन्हाकार आहे दोनचा पॉवर एक्स गुनिले दोनचा हा दुसरा गात आहे दोनचा दुसरा गात आणि त्याच्या गातामध्ये बारा आहे गुनिले हा दोनचा गण आणि त्याचा पॉवरमध्ये तीन दोनचा हा चौथा गात आहे सोळा त्याच्या पॉवरमध्ये किती अकरा चला मग हे दुने किती होणार चोवीस दोनच्या पॉवरमध्ये चोवीस गुनिले तीन त्रिक किती नऊ आणि गुन्हिले दोनच्या पॉवरमध्ये एक्स बरोबर अकरा चौक किती येणार चौवेचाळीस आता बेस समान आहे तर डायरेक्ट बेरीज चोवीस आणि नऊ किती होणार पाया समान असल्यामध्ये गुन्हागारा चिन्ह बेरीज चोवीस आणि नऊ किती होणार तर चोवीस आणि नऊ होणार तेहतीस म्हणजे हे एक्स प्लस किती येणार तेहतीस बरोबर दोनच्या पॉवरमध्ये चौवेचाळीस मध्ये बरोबरचं चिन्ह असलं बेस समान असला पाया समान आहे तर डायरेक्ट एक्स प्लस तेहतीस बरोबर चौवेचाळीस हे इकडं प्लस आहे तिकडे गेलं का होणार मायनस म्हणजे किती असणार आहे अकरा अकरा ऑप्शन नंबर किती एक ठीक आहे तुम्ही याला इथे पण करू शकता जेवढं मिनिमम लिहिणार तेवढा फायदा नेक्स्ट क्वेश्चनवरती चला पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन काय आहे चौदा रुपये आणि सत्तावीस रुपये के जी दरा रुपये किलो दराचा एक तां तांदूळ आहे कोणत्या प्रमाणात मिळवावे म्हणजे परिणामी मिश्रण एकवीस रुपये किलोच्या हिशोबाने विकता येईल बघा ना हे चौदा आहे आणि हे सत्तावीस रुपयांचं आहे यांचं मिश्रण कितीच्या भावाने विकायचं आहे तुम्हाला एकवीस मिश्रण तर मग डायरेक्ट सरळ सरळ सत्तावीसमधून एकवीस गेले किती उरणार सहा चौदा एकवीस मोठ्या संख्येतून छोटी संख्या एकवीसमधून चौदा गेले किती उरणार सात म्हणजे रेशो काय भेटला रे सहा इस टू सात हा भेटला रेशो चालेल ठीक आहे याची पी डी एफ आणि आणखीन एक भूमितीचे भूमितीचे एकशे छत्तीस क्वेश्चनची पी डी एफ ऑलरेडी मी टेलिग्रामवरती टाकली आहे ठीक आहे टेलिग्राम कुठे एमर्स बाय मंगेश दावरती या टेलिग्राम चॅनलवरती ह्या पी डी एफ ऑलरेडी टाकल्या आहेत दोन्ही पण ठीक आहे तर दोन्ही क्वेश्चनला ट्राय करा सोडवण्याचा प्रयत्न करा एक्झाममध्ये याचा खूप फायदा होईल चला हा क्वेश्चन बघा झाला सहा इस टू सात पुढे चला हा क्वेश्चन तर खूप वेळेस आलेला आहे मंगेश ताशी पाच किलोमीटर पर आर वेगाने गेला फक्त नाव वेगळं होतं पाच किलोमीटर पर आर वेगाने गेला तर तो सात मिनटं उशिरा पोचतो किती मिनटं उशिरा पोचतो राजानं सात मिनटं आणि जर सहा किलोमीटर पर आरच्या वेगाने गेला सहा किलोमीटर पर आरच्या वेगाने गेला तर तीन मिनटं लवकर पोचतो तीन मिनटं लवकर एकदा उशिरा आहे आणि एकदा लवकर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल तीन कंडिशन बनता कोणकोणत्या रे दोन्ही टाईम तुम्हाला उशिरा उशिरा दिलेला असेल ठीक आहे दोन्ही टाईम तुम्हाला लवकर लवकर दिलेला असेल आणि तिसरी आणि खूप जास्त वेळेस विचारणारी कंडिशन कोणती बर। रे उशिरा लवकरवाली बरोबर मग जेव्हा सेम असेल तेव्हा तुम्ही टाईमला करणार मायनस आणि जेव्हा गडूळवाली कंडिशन असेल एकदा उशिरा एकदा लवकर तेव्हा तुम्ही करणार प्लस ठीक आहे हे लक्षात ठेवा स्पीडसोबत तर तिन्ही केसमध्ये सेम करणार काय करणार रे पाच गुन्हेला सहा दोन्ही स्पीडचा गुणाकार बघितल्या दोघांमध्ये फरक कितीचा फरक आहे एकचा आणि इथं उशीरा लवकर म्हणजे तिसरी कंडिशन तर प्लस सातन दिन किती येणार दहा हे किलोमीटर पर आर आहे किलोमीटर पर तास आणि हे मिनटात जमणार नाही या मिनिटाचा तासात करायचं किती बघणार साठ नाही हे शून्य शून्य कटलं हे सहा हे, हे सहा कटलं म्हणजे पाच किलोमीटर खतम इतकंच केलं असत या तीनही कंडिशन बनल्या तर ता टाईमसोबत सोबत जर उशिरा लवकर बनलं तर प्लस बाकी दोन्ही कंडिशन सेम सेम असलं तर मायनस आणि स्पीड सोबत तर तीनही कंडिशन मध्ये सेम दोन्ही स्पीडचा गुणाकार भागिले डिफरन्स करणार चलो नेक्स्ट क्वेश्चन के ऊपर जाते पुढचा क्वेश्चन बघा वस्तूची खरेदी किंमत बारा वस्तूंच्या विक्री किंमती एवढी असेल तर व्यवहारात सेकडा नफा किती तर दोन्ही वस्तू मध्ये फरक कितीचा फरक आहे रे तीन बारा आणि पंधरामध्ये तीनचा आणि भागाकारामध्ये नेहमी विक्रीच्या वस्तू लिहिता विक्रीच्या वस्तू हे लक्षात ठेवा दोन्ही वस्तूतला फरक बघीले विक्रीच्या वस्तू किती बारा टक्के करायचे गुणाकार देणार शंभर तीन एक तीन तीन चौक बारा आणि चारने जेव्हा शंभरला बघणार तेव्हा किती येणार पंचवीस आलं पंचवीस टक्के डन चला नेक्स्ट क्वेश्चनवरती चला हा बघा कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे तर परमिटेशन कॉम्बिनेशन क्रमचयन आणि संचयन दोन तीन पाच सहा सात आणि नऊ या अंकापासून पाचने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न वापरता याच्यामध्ये ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे रिपिटेशन ऑफ आणि नॉन रिपिटेशन म्हणजे अंक पुन्हा वापरता येईल आणि अंक पुन्हा न वापर, वापर देणार ते बघून घ्यायचं तर तीन अंकी किती संख्या तयार करता येऊ शकतील अंक पुन्हा वापरायचं नाही आता मला सांगा पाचची कसोटी माहिती आहे पाचची कसोटी काय सांगते की जर भाग द्यायचा असेल तर शेवटी शून्य आलं पाहिजे किंवा काय आलं पाहिजे पाच मग तर इथे बघा ना पाचने भाग जाणार आहे शून्य तर नंबर नाहीच आहे तुमच्याकडे नंबर यूज करायला दोन तीन पाच सहा सात आणि नऊ एवढे नंबर अरे बरोबर आता पाचने भाग जाणार म्हणजे लास्टला नेहमी पाच पाहिजे कारण की शून्य तिथं नाही म्हणजे इथं पाचच येणार ठीक आहे इथे पाच येणार पाच खाली लिहिलं पाच शिवाय इथं ऑप्शनच नाही तुम्हाला ठीक आहे इथे थर्ड नंबरला पाचच आलं पाहिजे पाच किती वेळेस रे वरती एक वेळेस आहे सर एक वेळेस म्हणून इथं एक लिहिला ठीक आहे पाच आणि शून्य असतं तर मी इथं दोन लिहिलं असतं कारण की दोन ऑप्शन होते इथे पुट करण्यासाठी माझ्याकडे एकच ऑप्शन आहे म्हणून एक, एक लिहिला नीट समजून घ्या गोष्टीला अंक पुन्हा वापरायचा म्हणजे पाच आता कुठंच वापरता येणार नाही मग इथं किती ऑप्शन आहेत बघ ना एक दोन तीन चार पाच पाच ऑप्शन अवेलेबल आहेत ठीक आहे ना मग नंतर समजा तुम्ही एक कोणता पण नंबर इथे पुट केला तर इथं किती ऑप्शन आहेत चार ऑप्शन अवेलेबल आहे एक दोन तीन चार आहे म्हणून किती संख्या बनतील तर गुन्हाकार करा पाच चोक किती येणार वीस वीस एक वीस म्हणजे किती नंबर बनतील राशे तर वीस नंबर बनतील असं तुम्हाला खूप सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला एखादा शब्द देतील समजा अलाहाबाद आहे याला किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिल्या जाऊ शकतं असं काहीतरी दिलेलं असेल मग जो लेटर डबल आला त्याचं काय करायचं तशा पण गोष्टी त्या परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये क्रमचयन आणि संचयनमध्ये तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं आहे ती बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल माझी आणि सुमित सरांची स्पेशल गणित बुद्धिमत्ता बॅच जर करायची असेल तर बॅच नंबर आहे दोनशे ठीक आहे बॅच नंबर दोनशे ठीक आहे स्पेशल गणित बुद्धिमत्ता जर तुम्हाला गनित चासल, फक्ता स्पेशल गणित करायचे असेल फक्त स्पेशल मॅच जी की माझी असेल बॅच नंबर एकशे बहात्तर आणि स्पेशल रिजनिंग करायची असेल सुमित सरांची तर त्या बॅचचा कम क्रमांक आहे एकशे त्र्याहत्तर ठीक आहे आलं लक्षात चला नेक्स्ट क्वेश्चनवरती आणखीन एक क्वेश्चन बघूया परमिटेशन कॉम्बिनेशनचा आणि सेशनला थांबून घ्याच बघा तीन गटामध्ये और चिन्न? चिन्न. वेग -वेग तीन गटामध्ये सहा पुरुष आणि चार महिला खेळाडू आहे सहा पुरुष आहे आणि चार महिला खेळाडू आहेत महिला त्यांच्यापैकी तीन पुरुष आणि दोन महिला आणि आलं म्हणजे कोणतं चिन्ह मल्टिप्लिकेशन किंवा आलं असतं ऑर आलं तर कोणतं चिन्ह प्लसचं चिन्ह ठीक आहे दोन महिला खेळाडू संघामध्ये निवड करण्याची किती वेगवेगळ्या प्रकारे करता येईल सहापैकी पैकी तीन पुरुष याच्यापैकी निघेल आणि चारपैकी दोन अशा प्रकारे करता येईल सिक्स सी थ्री सहा गुणिले तीन ना कमी करणार पाच गुणिले चार एन सी आरचा फॉर्म्युला याला शॉर्टकट तीन गुणिले दोन गुणिले एक खालच्या टर्मला एक पर्यंत घेऊन जायचं गुणिले चारला दोन ना कमी चार गुणिले तीन आणि दोनला एक पर्यंत दोन गुणिले एक काटाकुटी करा तीन दुने सहा तीन दोन्ही सहा कटलं बे के बे, बे दुने चार कटलं पाच चोक वीस आणि तीन दुने सहा वीस गुणिले सहा सैन जुने किती येणार बारा म्हणजे किती असणार हे एकशे वीस एकशे वीस असणार किती वेगवेगळ्या प्रकारे करता येईल तर एकशे वीस प्रकारे करता येईल चालतंय आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सगळा फायदा होईल ठीक आहे असंच पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या गुड डे टू ऑल